माझे नाव भाग्यश्री पंडित गायकवाड, इयत्ता 8वीत शिकते. माझ्या शाळेचे नाव मराठा विद्याप्रसारक समाज नास्तिक संचालित अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा मोहपाडा. काल 26 जानेवारी 2023 या दिवशी मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या वतीने आमच्या शाळेतील 60 मुले व 60 मुली अशा 120 विद्यार्थ्यांसह आम्ही नाशिकमध्ये तपोवन येथे सुरू असलेल्या संभाजी शिवपुत्र संभाजी या महानाट्यास भेट देण्याचा योग आला. खरोखरच काल तर आम्हाला खूपच आनंद वाटला, कारण ते नाट्य बघून मी खरंच एक शिवसृष्टीत आहे असा मला भास होत होता. माझ्या आयुष्यातील हा अविस्मरणीय क्षण असं मला वाटत होतं, कारण हा क्षण बघून मला तर मी खरोखर शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या काळातच गेले आहे असं वाटत होतं. आम्हाला शिक्षक शिकवत असताना शिवछत्रपतींच्या व संभाजीराजांच्या शौर्याच्या कथा सांगत असताना काल आम्हाला अमोलजी कोल्हे यांनी ते सादरीकरण खूपच सुंदरपणे करून दाखवले. आम्हाला खूपच आनंद आला. धन्यवाद. नमस्कार, मी रोहित वाघमारे, इयत्ता 10वीचा विद्यार्थी. काल 26 जानेवारी वार गुरुवार रोजी आमच्या मोवीप्र संस्थेच्या वतीने आम्हाला छत्रपती संभाजी महाराज यांचा प्रत्यक्ष महानाट्य बघण्याची संधी मिळाली. खरोखरच हे माझे नाटक बघण्याचे पहिला प्रसंग आहे. हे बघून मला खूप आनंद झाला. खरोखर आमच्या सर्व आदिवासी मुलांच्या वतीने मोवीप्र संस्थेचे खूप खूप अभिनंदन. नमस्कार, मी कविता महाले, इयत्ता 10वीची विद्यार्थिनी, आश्रमशाळा मोहपाडा. काल 26 जानेवारी 2023 रोजी आम्हाला मराठा विद्याप्रसारक समाज नाशिक या संस्थेमार्फत आम्हाला छत्रपती संभाजी महाराज यांचं नाट्य प्रत्यक्ष बघण्यात मिळालं. आजपर्यंत आम्ही इतिहास पुस्तकांमधून जाणून घेत होतो. आम्हाला आमचे शिक्षक शिकवत असताना असं वाटत होतं की आम्ही कधी प्रत्यक्ष बघू शकतो, पण काल आम्हाला आमच्या संस्थेमुळे आम्हाला बघायला मिळाले आणि ते आम्हाला इतिहास प्रत्यक्ष जाणवला. म्हणून मी आमच्या आदिवासी परिसरातील विद्यार्थ्यांकडून व आमच्या शाळेच्या वतीने आमच्या संस्थेचे खूप खूप आभार मानते. धन्यवाद.